कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी आर्थरोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील हे पनवेल तालुक्यातील पालेखुर्द येथील कार्यक्रमाला उपस्थिती कशी लावू शकतात असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. शेकापच्या नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांनी तशी नोंद कार्यक्रमाच्या कोनशिलेवर केल्यानं कर्नाळा बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांनाही आश्चर्य वाटत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील पालेखुर्द येथील शाळेच्या नूतन इमारतीचं बांधकाम युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीच्या CSR फंडातून करण्यात आलं. या इमारतीचं उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते व बॉम्बे ब्रेव्हरीजचे क्लस्टर हेड माणिक चोप्रा यांच्या उपस्थितीत बुधवारी झालं. या कार्यक्रमाच्या कोनशिला फलकावर शेकापच्या नगरसेविका अरुणा दाभणे यांनी उपस्थितांमध्ये पहिलेच नाव चक्क माजी आमदार विवेकानंद पाटील यांचं लिहिलं आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं विवेक पाटील यांना अटक केलेली असून सध्या त्यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये असताना ते पालेखुर्द येथील कार्यक्रमाला कसे उपस्थित राहतील असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. महाविकास आघाडी सरकारनं त्यांना उपस्थित राहण्यासाठी विशेष सवलत तर दिली नाही ना अशी चर्चाही ठेवीदारांमध्ये सुरू होती.